नमस्कार, मी नंदाताई गोपीनाथ राठोड, राष्ट्रवादी महिला शहर जिल्हा अध्यक्ष परभणी. सगळ्यांना मी दिवाळीच्या माझ्या परिवाराकडून, माझ्या बंजारा समाजाच्या वतीनं आणि माझ्या राष्ट्रवादी परिवाराकडून मी सगळ्यांना दिवाळीची शुभेच्छा देते. आज हिंदू धर्माचा हा सण आहे दिवाळीचा. हा खूप मोठा सण आहे. आज देशभर हा सण साजरा होत असतो. आज लाखो दिवे आज हे जळत असतात, आपण लावत असतो आणि आकाशा प्रकाश अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा हा सण आहे. गरिबीकडून श्रीमंतकडे जाणारा हा सण आहे. आज या देशावर सातत्याने संकट चालू आहे. गेल्या 2 वर्षाखाली हा कोरोना महामारी बिमारीमुळं आज पूर्ण देश हादरलेला होता. आज सुद्धा अतिवृष्टीमुळं बळीराजा हा संकटात आहे. संकटात असल्यामुळं हा दिवाळीचा सण त्यांच्यासाठी फार निराशाचा आणि दुःखाचा पण आहे. सरकाराची कुठलीही त्यांना मदत मिळालेली नाहीये. आज बळीराजांना आई, आज लक्ष्मीपूजन आहे. आज लक्ष्मीपूजनच्या दिवशी आई व लक्ष्मी माता त्यांच्या घरात वसाधन करावे आणि सतत त्यांच्या घरात वसा राहावे आणि लक्ष्मीची कृपेने त्यांना हा संकटाचा सामना करायची ताकद आई माता लक्ष्मी त्यांना द्यावी. आणि आज दिवाळीमुळे आपण फटाकडे वगैरे हे सगळे उत्सवाने आपण हा सण साजरा करतो. लहान लहान लेकरं आहेत, त्यांना घेऊन आपल्या परिवाराला आणि आपल्या परिवारांना घेऊन सगळ्यांना आपण एकत्र दिवाळी साजरी करावी. फटाकड्याचे हे उत्सवामुळं कोणाला नुकसान पोहोचू नये याची आपण काळजी घ्यावी. आणि परत मी माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून, माझ्या समाजाकडून सगळ्यांना मी दिवाळीच्या शुभेच्छा देते. धन्यवाद.